ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सवरंग यूट्यूब चॅनल वर आपले सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, 28 जून मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या। अमावस्या तिथी ही अनेक अर्थांनी खूप महत्त्वाची मानली जाते आणि त्यातल्या त्यात ज्येष्ठ अमावस्या हिचं हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप महत्त्व सांगण्यात आलेलं आहे। अनेक जण अमावस्येच्या रात्री उपाय करतात, टोटके करतात। आपण भरपूर मेहनत करताय, परंतु त्या मेहनतीचं चीज होत नसेल, घरात पैसा येत नसेल, आलेला पैसा टिकत नसेल। धनप्राप्तीसाठी, यशप्राप्तीसाठी या अमावस्या तिथीस अनेक उपाय केले जातात। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ अमावस्येस केला जाणारा धनप्राप्तीचा अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत। धनप्राप्ती म्हणजे नक्की काय? तर तुम्ही एखादा व्यवसाय करताय, त्या व्यवसायात सतत तुम्हाला तोटा होत आहे। पहिला व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय सुरू केला, त्यातही तोटा होतोय। कोणत्याही कामात यश मिळत नाहीये। तुम्ही नोकरी करताय, तर त्या नोकरीमध्ये सुद्धा समाधान नसेल, तुमचं प्रमोशन होत नसेल। किंवा अगदी तुम्ही शेती करताय, त्या शेतीमधून जसं उत्पन्न हवं आहे, जसा पैसा आपल्याला यायला हवा, तसा पैसा उत्पन्न येत नसेल। तर यामागचं कारण म्हणजे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न नाही, किंवा तुमच्या कुंडलीतील काही ग्रहदोष असू शकतात, वास्तुदोष असू शकतो, किंवा तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाहीये। तर त्यासाठीच हा उपाय आपण करायचा आहे। लक्षात घ्या, धनप्राप्ती व्यतिरिक्त, पैशांव्यतिरिक्त इतर काही इच्छा असतील तर त्यासाठी हा उपाय करायचा नाही। फक्त धनप्राप्तीसाठी, पैसा मिळावा, आपल्या घरात पैसा यावा आणि तो टिकून राहावा, यासाठीच हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला 2 लवंगा लागणार आहेत। लवंगा या ज्योतिषशास्त्रामध्ये, तंत्रशास्त्रामध्ये धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाच्या मानले गेले आहेत। लवंग ही धन आकर्षित करणारी मानली जाते, त्यामुळेच अनेक इच्छांची पूर्तता करण्यासाठी, अनेक उपायांमध्ये, अनेक टोटक्यांमध्ये लवंगेचा यशस्वीपणे वापर केला जातो। आणि म्हणूनच या ठिकाणी आपण 2 लवंगा वापरणार आहोत। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लवंगा या साबूत असाव्यात, न तुटलेल्या, फुटलेल्या, ज्याला पुढे फूल असेल अशा साबूत 2 लवंगा आपण घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर दुसरी वस्तू आपल्याला लागणार आहे, ती म्हणजे दिवा। आता दिवा कोणता घ्यावा? तर मित्रांनो, या ठिकाणी पितळी दिवाच आपल्याला घ्यायचा आहे। ॲल्युमिनियम, लोखंडी किंवा स्टीलचा दिवा या ठिकाणी चुकूनही वापरू नका। या ठिकाणी फक्त पितळेचाच दिवा आपण वापरायचा आहे। आता हा दिवा घेतल्यानंतर यामध्ये जी वात आपण वापरणार आहोत ती लाल रंगाची असावी। जो आपण हातामध्ये कलावा बांधतो, लाल रंगाचा धागा बांधतो, त्याची वात बनवायची आहे। जर हे तुमच्याकडे नसेल तर घरामध्ये जो कापूस असतो, कापसाची वात असते, त्या वातेलाच कुंकू लावून आपण लाल रंग प्रदान करायचा आहे आणि ही लाल वात त्या दिव्यामध्ये वापरायची आहे। त्यानंतर दिव्यामध्ये आपण गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे। शक्य असेल तर देशी गाईचं तूप वापरावं, जर देशी गाईचं तूप नसेल तर इतर कोणतेही गाईचं तूप वापरलं तरीही चालेल। मात्र गाई सोडून इतर कोणतेही जनावराचं, पशुचं इथे तूप आपल्याला वापरायचं नाही, कारण गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात। आणि जर या उपायांमध्ये आपण गाईच्या तुपाचा वापर केला तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। तर अशा प्रकारे ही सर्व सामग्री तयार करायची आहे। आता हा उपाय कधी करायचा? तर 28 जून अमावस्येच्या दिवशी आपण सूर्यास्तानंतर कधीही हा उपाय करू शकतो। मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चौरंग लागणार आहे। चौरंगावरती लाल रंगाचं स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे आणि त्या वस्त्रावरती मधोमध आपण तांदळाचा ढीग ठेवायचा आहे। मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ चौरंगाच्या मधोमध टाकायचे आहेत, ठेवायचे आहेत। आणि या तांदळाच्या ढेरीवरती आपण माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची आहे। तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर माता लक्ष्मीची प्रतिमा, तस्बीर आपण घेतली तरीही चालेल। मित्रांनो, ही पूजा मांडताना पूजा करणाऱ्या व्यक्तीचं तोंड हे उत्तर दिशेला राहील याची आपण काळजी घ्यायची आहे, कारण उत्तर दिशा ही पैशाची दिशा आहे। उत्तर दिशेला तोंड करणं शक्य नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून ही पूजा केली तरी सुद्धा चालेल। मात्र चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करून ही पूजा करू नका, कारण दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा मानली जाते। आता तांदळाच्या ढेरीवर माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्यानंतर
माता लक्ष्मी समोर गायीच्या तुपाचा जो दिवा आपण बनवलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर ज्या दोन साबूत लवंग आपण घेतलेले आहेत या दोन लवंगा सुद्धा या दिव्यामध्ये टाकायचे आहेत। आता माता लक्ष्मीची अत्यंत मनोभावे विधीपूर्वक पूजा करायची आहे। माता लक्ष्मीला गंध अक्षत फुले अर्पण करावेत। या ठिकाणी शक्यतो लाल रंगाच्या फुलांचा वापर आपण करायचा आहे, कारण लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यधिक प्रिय आहे। सोबतच लाल रंग हा धन आकर्षित करणार आहे, तर लाल रंगाची फुले माता लक्ष्मीला अर्पण करावेत आणि माता लक्ष्मी समोर मनोभावे हात जोडून आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे। आपण उद्योगधंदा करताय, व्यवसाय करताय किंवा नोकरी करताय, तर त्यामध्ये आपल्याला यश मिळावं, आपल्याकडे भरपूर पैसा यावा, आलेला पैसा टिकून राहावा, यासाठी माता लक्ष्मीकडे मनोमन प्रार्थना करायची आहे। अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा 21 वेळा 51 वेळा किंवा तुम्हाला जितके जास्त शक्य आहे तितक्या जास्त वेळा जप करायचा आहे। माता लक्ष्मीचे अनेक मंत्र आहेत। ओम श्री महालक्ष्मी भ्यो नमः, ओम श्रीम श्रिये नमः, यापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही जप करू शकता। सर्व पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करून माता लक्ष्मीची मनोभावे आरती करायची आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण जो गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे तो जास्तीत जास्त काळ प्रज्वलित राहील। शक्य असेल तर रात्रभर हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे। मात्र चुकून जर रात्रभरात हा दिवा विझला तरीही काही हरकत नाही। सकाळी उठल्यानंतर अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठणार आहात तेव्हा स्नानादिने निवृत्त व्हायचं आहे आणि आदल्या दिवशी माता लक्ष्मीच्या समोर आपण जो दिवा प्रज्वलित केला होता त्यामध्ये टाकलेल्या दोन लवंगा आपण काढून घ्यायच्या आहेत। लक्षात घ्या, या दोन लवंगा दिव्यामध्ये अशा प्रकारे टाकायच्या आहेत की त्या जळल्या नाही पाहिजेत। तर ह्या शिल्लक राहिलेल्या दोन लवंग आपण घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातील जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवून द्यायचे आहेत। तुम्ही या लवंगा तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटातही ठेवू शकता, मात्र हे पाकिट किंवा पर्स कोणत्याही जनावराच्या कातडीपासून बनलेलं नसावं याची आपण काळजी घ्यायची आहे। मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला जाणवू लागेल तुमचा व्यवसाय धंदा व्यवस्थित चालू लागला आहे, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत आहे, यानं त्या मार्गाने घरात पैसा येत आहे, धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होतील। तर मित्रांनो, या ज्येष्ठ अमावस्येस हा अगदी साधा सोपा परंतु तितकाच प्रभावी उपाय नक्की करून पहा। तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं स्थायी वास्तव्य नक्की निर्माण होईल। माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर निरंतर बरसत राहो हीच प्रार्थना। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।